लोकमत भक्तीमध्ये वास्तु रविराजतर्फे डॉक्टर रविराज अहिरावचा नमस्कार। मित्रहो, नवीन घर घ्यायचं असतं किंवा सध्या राहत असलेल्या घरातून बाहेर पडायचं असतं, पण या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्याने अडचणी येत असतात आणि नवीन घर साकारत होत नसतं। त्यावेळी तुम्ही विचलित होता, पण मित्रहो, वास्तुशास्त्रामध्ये नवीन घर घेण्यासाठी मार्गदर्शक तत्व आहे। नवीन घराचा मुहूर्त साधत नसेल, म्हणजे नवीन घराची खरेदी शक्य होत नसेल किंवा काही ना काही कारणामुळे लांबणीवर पडत असेल, तर त्याचा मूळ शोधणं आणि त्याच्यावर उपाय करून तो योग घडवून आणणं हे सुद्धा शक्य आहे। आता सगळ्यात पहिलं मी असं म्हणेन की नवीन घर घेताना काय केलं पाहिजे। तर मित्रहो, यामध्ये मी अतिशय प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही लाखो करोडो रुपये खर्च करून आपलं नवीन घर घेत असता, ज्याला तुम्ही होम स्वीट होम म्हणत असतात, ते तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही धडपडत असतात, हे घर घेताना काही महत्त्वाची काळजी तुम्ही घेणं अतिशय आवश्यक आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, नवीन घराची निवड वास्तुशास्त्रानुसारच करा। याचं मी कारण सांगतो। साधारणपणे जर एका इमारतीच्या एका मजल्यावर जर चार फ्लॅट असतील, तर मी खात्रीपूर्वक सांगतो की या चारपैकी एक फ्लॅट हा जवळजवळ 60-65% पॉझिटिव्ह असतो। त्याच्या बरोबर डायगोनली अपोजिट समोरचा जो फ्लॅट असतो तो कदाचित 15-20% पॉझिटिव्ह असतो, आणि उर्वरित दोन हे साधारणपणे 35% आसपास पॉझिटिव्ह असतात। एक 65%, एक 15%, आणि दोन 35%। मग अशा वेळी विचार करा मित्रो, एकच लोकेशन, म्हणजे ती इमारत एकाच जागी, एक लोकेशन, सगळ्या घरांचा एरिया, फ्लॅटचा प्रत्येक एरिया सारखा आहे, म्हणजे किंमत सारखी आहे। मग असं असताना 65% पॉझिटिव्ह असलेला फ्लॅट घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, आणि हे केवळ तुम्ही वास्तुशास्त्राच्या माध्यमातूनच ठरवू शकता। म्हणून मित्रहो, एक लक्षात घ्या की आम्ही वास्तु रविराजतर्फे तमाम सर्व लोकांना सांगत असतो की जर नवीन घर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या अपेक्षा, तुमचं बजेट आणि तुमची अन्य सगळ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स त्या विचार करून तुम्ही कमीत कमी 3 किंवा 4 ऑप्शन्स निवडावी, आणि मग त्या 3 ते 4 ऑप्शन्सना आमचा वास्तुतज्ञ येऊन त्यांचं परीक्षण करून त्यातला सर्वोत्तम घर जे आहे ते तुम्हाला घेण्यास आम्ही मदत करू, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो, जे घर तुमच्यासाठी लाभदायी ठरत असतं। मग यानंतर तुमचं घर खरेदीनंतर तुमची अंतर्गत रचना, रंगसंगती, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून ती मांडणी करून देऊ शकतो। आणि एक लक्षात घ्या की फ्लॅट सिस्टीममधले घरं किंबहुना बंगलो सिस्टीमचं स्वतःने बांधलेलं घरसुद्धा 100% वास्तुशास्त्रानुसार पॉझिटिव्ह असणार नाही, त्यामुळे त्यामध्ये काही ना काही वास्तुदोष असणं हे स्वाभाविक आहे। मग एकीकडे वास्तुशास्त्रानुसार निवड, दुसरीकडे अंतर्गत रचना वास्तुशास्त्रानुसार, आणि तिसरी गोष्ट, उर्वरित वास्तुदोष जर विना तोडफोडच्या उपाययोजनांच्या माध्यमातून क्लिअर केले तर असं घर हे जवळजवळ 100% वास्तू पॉझिटिव्ह होतं। मग या घरामध्ये तुमच्या भविष्यात येणारे संभाव्य धोके कमी होतात आणि तुमची यशप्राप्ती वाढते। आणि शेवटी मित्र हो, प्रत्येक माणूस हा आयुष्यामध्ये लढत असतो, झगडत असतो, ते सर्वाधिक यशप्राप्तीसाठी। मग अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घराची निवड केली तर मी असं म्हणेन की निश्चितच हे घर अशा पद्धतीने तुम्ही वास्तुशास्त्रानुसार निवडलं तर ते तुमच्यासाठी लाभदायक। आता बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे पण तो घराचा योग घडून येत। या ठिकाणी मी तुम्हाला प्रकर्षाने 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो। पहिली गोष्ट, जर तुमच्या राहत्या घराचं प्रवेशद्वार पश्चिम दिशेचं असेल किंवा तुमच्या राहत्या घरामध्ये जर पश्चिम दिशेला जर काही वास्तुदोष असेल
तर अशा घरातून बाहेर पडणं हे महाकठीण. याचं एक साधं उदाहरण मी असं सांगेल की पश्चिम दिशेचं वाहन जे आहे ना ते मगर आहे. मगर म्हणजे याच्यावरून एक शब्द आहे तो मगर मिठी. हे पश्चिमेचं वास्तुदोष आणि प्रवेशद्वार असलेलं घर हे मगर मिठीप्रमाणे तुम्हाला सोडतच नाही. आणि जर तुमच्या घरात दक्षिण किंवा नैऋत्य साऊथ साऊथ वेस्टला जर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वास्तुदोष असतील, खड्डा, पाणी, बेडरूम नसणं किंवा अन्य काही किचन वगैरे, अन्य किंवा लिव्हिंग रूम, प्रवेशद्वार असे कुठलेही वास्तुदोष जर आले, तर तुमचं काम होता होता हातात निसटणं किंवा काम होणारे पण अपयश येणं किंवा ती संधी निघून जाणं हा प्रकार नक्की घडत असतो. किंवा ऐनवेळी पैशाची व्यवस्था न होणं, कोणीतरी पैशासाठी तुम्हाला फसवणूक करणं किंवा धोका देणं, अशा पद्धतीने नवीन घराचा योग तुमचा लांबणीवर पडत जातो. आणि जर का तुमच्या घराची उत्तर ईशान्य दिशा ही जर दोषयुक्त असेल तर निश्चितच तुमच्या नवीन घरासाठी संधीच येत नाही. तुमची मनापासून खूप तयारी आहे पण कुठेतरी तुम्ही बाहेर म्हणजे जर घराचा शोध घ्यायला निघालात तर काहीतरी अडचणी येतील. नवीन घराचा शोध घ्यायलाच तुम्ही जाऊ शकणार नाही किंवा जिथे तुम्ही जात आहे तिथे अचानक तुम्हाला अपेक्षेनुसार किंवा तरी विपरीत उत्तर मिळतं आणि तुमचा हिरमोड होतो. म्हणजे मुळात जी संधी यायला पाहिजे ती उत्तर ईशान्येच्या वास्तुदोषामुळे येत नाही. तुमचं घराचं जर ब्रह्मतत्व बिघडलेलं असेल, ब्रह्मतत्व म्हणजे तुमच्या घराचा मध्यभाग, हा निश्चितपणे हलका म्हणजे वजनविरहित आणि ओपन टू स्काय असावा. ओपन टू स्काय हे प्रत्येक घरामध्ये शक्य होणार नाही पण वजनविरहित असणं आवश्यक आहे. आणि तो जर नसला तर घर घेताना जर नवरा बायकोमध्ये जो ताळमेल असायला पाहिजे, एकमत व्हायला पाहिजे, ते होत नाही. आणि ते न होण्यामुळे पुन्हा तुमचं नवीन घर घेण्याची अडचण वाढतच राहते. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुम्ही ज्या घरामध्ये राहताय ते भले ते भाड्याचं असू दे किंवा सरकारी किंवा कंपनीचं क्वार्टर असू दे, कुठल्याही प्रकारचं ते घर असू दे किंवा तुमचं स्वतःच्या मालकीचं घर असू दे, अशा वेळी या घरातले वास्तुदोष एखाद्या निष्णात वास्तुतज्ञाच्या मार्गदर्शनातून ते सर्व वास्तुदोष तुम्ही पूर्णपणे निराकरण करा, ते नेस्तनाबूत करा. बघा, ती विषचक्रयुक्त जी सायकल आहे ते विषचक्र जर तुम्ही भेदलं तर निश्चितपणे नवीन घराचा योग लवकर चालू येतो. एक यासाठी एक छोटासा तोडगारूपी उपाय पण सांगतो. तुम्ही तुम्हाला जर घर घ्यायचं आहे आणि नवीन घराचा योग जुळून येत नाही तर दर मंगळवारी देवासमोर एक पांढरा कागद ठेवायचा. त्या पांढऱ्या कागदावर पेननी ओम नमो भू देवाय नमः, ओम नमो भू म्हणजे भूमीतला भू, भू देवाय नमः हा शब्द ठळक अक्षरात लिहायचा मंत्र. आणि त्याच्यावर एक कोरफडचं पान म्हणजे जे लांबलचक त्याची जी दांडी असते ती दांडी त्या पानावर ठेवायची आणि देवाला नमस्कार करायचा, प्रार्थना करायची की हे आमचं घराचा योग लवकर जुळून येईल. आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हा कागद आणि ही कोरफड ही कुठेतरी पाण्यात विसर्जित करायची. असं किमान 3 मंगळवार किंवा कमाल 5 मंगळवार तुम्ही करा, निश्चितपणे तुमचा नवीन वास्तुयोग घडून येण्यास मदत होईल. तर मित्रहो, जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल, हक्काने घर मागा वास्तुशास्त्रानुसार. तुम्ही लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करताय. गेल्या अनेक वर्षांपासून खरं बघायला गेलं तर जेवढी सगळी गेल्या 50 वर्षात जी काही घरांची निर्मिती झाली ती पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार करता आली असती पण कुठेतरी त्या इच्छेचा अभाव किंवा तयार होणारी घरं लगेच विकली जात होती, त्यामुळे कुठेतरी त्या भवन निर्मात्यांमध्ये किंवा त्या घरांची डिझाईन करणाऱ्यांमध्ये वास्तुशास्त्राबद्दल प्रचंड अनास्था होती. आणि त्यामुळे तुम्हा आम्हाला जी घरं मिळाली ती वास्तुदोषयुक्त मिळाली, त्यामुळे तुमच्या आमच्या जीवनात अनेक समस्या संकटं आली.
पण जर तुम्हाला आम्हाला घर वास्तुशास्त्रानुसार मिळालं तर संभाव्य धोके संकट हे मोठ्या प्रमाणावर दूर करता येतं. मग म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन घर घ्यायला जाल तेव्हा बिल्डरकडे हक्काने मागा घर वास्तुशास्त्रानुसार. कारण अगदी फ्लॅट संस्कृतीची घरंसुद्धा वास्तुशास्त्रानुसार डिझाईन करता येतात हे मी अतिशय आत्मविश्वासाने सांगतोय. कारण आजपर्यंत शेकडो प्रकल्प आम्ही वास्तुशास्त्रानुसार बिल्डर्सना डिझाईन करून दिलेले आहेत. हे सगळं शक्य आहे. आणि हे जर तुम्हाला कोणी चुकीची किंवा चुकीची उत्तरं जर दिली किंवा गैरसमज पसरवणारे मार्गदर्शन कोणी केलं तर कृपया लोकमत भक्तीच्या माध्यमातून संपर्क करा. नक्की तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार घर मिळवणं हे सहज शक्य होईल. तुमच्या नवीन घरासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.